आणि गणेश गोलाप निराकाशमध्ये अखाड्या जवळ या पटकन पहिलवान दोन्ही पहिलवान या ठिकाणी गेटवरती पुन्हा गर्दीचं सावट. कृपया गेटवरती उभ्या असलेल्या सर्व कुस्ती शौकीनांना नम्रतेची विनंती आहे, आपण कृपया खाली बसून घ्यायचे. या गॅलरीमध्ये पुष्कळ जागा शिल्लक आहे. स्टेजच्या समोर जी गॅलरी आहे त्या ठिकाणी बसून आपण कुस्तीचा आनंद घ्यायचा आहे. या ठिकाणी प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बापूसाहेब लांडगे, आपणास विनंती आहे आपण कृपया स्टेजवरती यायचंय. बापूसाहेब लांडगे, आपणास विनंती असेल आपण कृपया स्टेजवरती यायचंय आणि स्थानापन्न व्हायचंय. जे ग्रामस्थ पाहुणे मंडळी गेटवरती उभे आहे त्यांना विनंती आहे, आपण कृपया खाली बसून घ्या. गॅलरीमध्ये अजून जागा शिल्लक आहे, त्या ठिकाणी 7 किलो तयारीला लागा. दोन दोन कुस्ते दादाभाऊ कुंडीबा थोरात रामलिंग लालकशो अर्जुन विठ्ठल लकडी वडगाव निळाकशो अजय चबो पवार नावरा लालकशो पहिलवान कॉस्ट्युम लक्षात घ्या आणि वेळेवर उपस्थित राहा. प्रताप बदाम वाईकर शिखरापूर निळाकशो विशाल बाळू अकोडी नावरा लाल महेश कोलपे अगोदर एक कुस्ती होईल. महेश मोहन कोलपे आखाड्याजवळ या पटकात. महेश कोलपे पहिला पगार. महेश कोलपे कुस्ती एक सकाळची राहिलेली आहे आणि स्वप्नेल एलबार पटकन आखाड्याजवळ या. मेजर बाळासाहेब जिंजुरके, कृपया गेटवरती असणाऱ्या सर्व ग्रामस्थांना नम्रतेची विनंती आहे, आपण खाली बसून घ्यायचंय. मेजर बाळासाहेब जिंजुरके आपलंही शिरूर तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीनं आणि कर्डे लंगेवाडी चव्हाणवाडी ग्रामस्थांच्या वतीनं आपलं सहर्षाचं स्वागत. कृपया आपण सर्वांनी या ठिकाणी खाली बसून घ्यायचे. प्रसिद्ध डाळिंब बागायतदार रमेश रावसाहेब देशमुख आपलंही शिरूर तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीनं आणि कर्डे ग्रामस्थांच्या वतीनं सहर्षाचं स्वागत. अतिशय चांगल्या पद्धतीची लढत या ठिकाणी चालू आहे. सर्व कुस्ती शौकीनांना विनंती आहे, आज आणि उद्या अतिशय रोमांचक प्रशांत गाडे विजयी.